नमस्कार मैत्रिणींनो, न्यू सविता लेटेस्ट फैशन मध्य मैं तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आपण हे वेलवेटचा ब्लाउज जोडून घेतलेला आहे। हा कशा पद्धतीने जोडून घ्यायचा हा व्हिडिओ मैं तुमच्याशी शेयर केलेला आहे। हा क्रॉस पट्टीचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर आपण याच ब्लाउजला बाही कशा पद्धतीने जोडायची आणि फिटिंग कशी करायची हे बघून घेणार आहोत। आपण या ब्लाउजचा पाठीचा गळा ही जोडून घेतलेला आहे। हा गळा कशा पद्धतीने जोडायचा हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे, तो तुम्ही बघितलाच असेल। तर आपण याच ब्लाउजला फिटिंग कशा पद्धतीने करायची ते बघून घेणार आहोत। सुरुवातीला आपण समोरचा भाग जोडून घ्यायचा आणि नंतर पाठीचा भाग जोडून घ्यायचा आहे। समोरचा भाग जोडून घेताना अशा पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची। आपण शोल्डर जोडून घेणार आहोत। शोल्डर जोडून घेताना आपण गळ्याच्या साईडनी 1.5 इंच आणि जे बाही जोडून घेतो त्या साईडनी 1/2 इंच अशा अंतरावरती शिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने या साईडनी 1.5 इंच आणि या साईडनी 1/2 इंच अशी तिरकी शिलाई मारून घ्यायची आहे। तिरकी शिलाई मारून घेतल्यामुळे गळा हा व्यवस्थित फिटिंगला बसतो आणि शोल्डर पासून गळा ही खाली उतरत नाही, त्यामुळे आपण गळ्याच्या साईडनी जास्त शिलाई मारून घ्यायची। आपला शोल्डर दोन्ही साईडनी व्यवस्थित जोडून झालेला आहे। आता आपण बाही जोडून घ्यायची। बाही जोडून घेताना सुरुवात व्यवस्थित पाठीचा मध्य काढून मार्किंग करून घ्यायची। आता आपण जो समोरचा भाग आहे तो ठेवून व्यवस्थित सारख्या अंतरावरती मार्किंग करून घ्यायची। आपण जो पाठीचा मध्य काढून घेतलेला आहे त्या मध्यावरती आपण जी आईची पट्टी जोडून घेतली ती आईची पट्टी ही बाजूला सोडायची आणि अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचं। जे कमी जास्त होतं ते कट करून घ्यायचं। आपण हे पॅटर्न नुसार ब्लाउज कट केलं होतं म्हणून जास्त कमी जास्त झालं आहे, ते कमी कट करून घ्यायचं। अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची। दुसऱ्या साईडनी ही व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची। दुसऱ्या साईडनी मार्किंग करून घेताना आपण जी आईची पट्टी बाजूला सोडली होती तर हुकची पट्टी ही बाजूला सोडायची नाही। आईची पट्टी ही सेपरेट जोडलेली असते त्यामुळे आपण बाजूला सोडून देतो। ही आपण मार्किंग करून घेतलेली आहे। यावरती व्यवस्थित शिलाई मारून कट करून घ्यायचं। हे आपण पूर्ण कट करून घेतलेलं आहे। व्यवस्थित शिलाई मारून कट करून घ्यायचं। आता आपण बाही जोडून घ्यायची। सुरुवातीला फिटिंगचं माप व्यवस्थित करून घ्यायचं आणि नंतर बाही जोडून घ्यायची, जेणेकरून कमी जास्त झालं तर आपली बाही व्यवस्थित बसत नाही आणि फिटिंगलाही व्यवस्थित येत नाही। त्यामुळे सुरुवातीला कमरेची फिटिंग व्यवस्थित बघून वरच्या साईडनी कट करून घ्यायचं। आपण बाही जोडून घेताना आतला आणि बाहेरचा आकार हा व्यवस्थित बघून जोडून घ्यायचा।
हा आपला आतला आकार हा पुढच्याच भागांना जोडून घ्यायचा आणि हा बाहेरचा हा पाठीच्या भागांना असतो अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचं। जोडून घेताना आपण बाही ही नेहमी शोल्डर पासूनच जोडून घेतो। शिलाई मारताना लगेच डबल शिलाई मारून घ्यायची। बाहीला जोडून घेतलेला आहे। दोन्ही साईडची बाही आपली व्यवस्थित जोडून झालेली आहे। ही आपली बाही जोडून झाली। आता व्यवस्थित फिटिंगचं माप टाकून घ्यायचं। फिटिंगचं माप टाकताना सुरुवातीला आपण एक शिलाई साईडनी मारून घेणार आहोत आणि नंतर परफेक्ट फिटिंग वरती माप टाकून घ्यायचं आणि फिटिंग करून घ्यायची। अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडनी सुईच्या साईडनी शिलाई मारून घेतलेली आहे। आपण आता आतल्या साईडनी व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची। हे आपण आता ब्लाउज पूर्ण उलट करून आतल्या साईडनी फिटिंगची शिलाई मारून घ्यायच्या। आपण दोन्ही साईडने उलट करून घेतलेला आहे। आता पूर्ण शिलाई मारून घ्यायची। सुरुवातीला दंडाचं माप टाकून घ्यायचं। आपण सुरुवातीला जर सुईच्या साईडने शिलाई मारून घेतली फिटिंगची आणि नंतर उलट्या साईडने जर शिलाई मारून घेतली तर ब्लाउजला व्यवस्थित फिनिशिंग येते। त्यामुळे आपण सुरुवातीला सुईच्या साईडने शिलाई मारून घ्यायची। आता आपण फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे। दंडाचं माप टाकून घ्यायचं। दंड हा 5 इंचाचा आहे। 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। आपण आता पूर्ण माप टाकून घ्यायचं। आपण छातीचं माप टाकून घ्यायचं। छाती ही 9.5 इंचाची आहे। 9.5 इंचावरती मार्किंग करायची। आणि कंबर 31 आहे। 8.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। अशा पद्धतीने आपली मार्किंग करून झालेली आहे। आता आपण फिटिंगची शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारताना लगेच आपण 3 किंवा 4 शिलाई मारून घ्यायच्या, जेणेकरून जेव्हा आपल्याला एखादी शिलाई जर उसवायची गरज पडली तर बाकीच्या शिलाया शिल्लक राहतात। त्यासाठी नेहमी फिटिंगची शिलाई मारताना 3 किंवा 4 शिलाया लगेच मारून घ्यायच्या।
अशा पद्धतीने आपली पूर्ण ब्लाउजला फिटिंग करून झालेली आहे। दोन्ही साइडनी व्यवस्थित फिटिंग करून झाली। अशा पद्धतीने व्यवस्थित तीन किंवा चार शिलाया लगेच ब्लाउजला मारून घ्यायचा। तर तुम्हाला वेलवेटच्या ब्लाउजला फिटिंग कशा पद्धतीने करायची हे पूर्ण मी सविस्तर असं सांगितलेलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि शेजारी बेल आयकन आहे तेही क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।